भातकुली तालुक्यातील खोलापूर येथे पोळा सणानिमित्त यात्रा भरली आहे। तसंच खोलापूर येथे बालाजी देवस्थानच्या वतीने काठी यात्रा महोत्सवाचं आयोजन केलं जातं। काठी यात्रा महोत्सव आणि पोळा सणाकरता लागणारी खरेदी यासाठी येथे नागरिकांनी गर्दी केली आहे। काठी यात्रा महोत्सव ही अनेक वर्षांची परंपरा आजही कायम राखली गेली आहे। काठीची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे देवस्थान जे आहे ना, हे बऱ्याच पुरातन देवस्थान आहे। त्यांचा इतिहास फार जुना आहे आणि या ठिकाणी फार खेड्यापाड्यातून आजूबाजूचे लोकसुद्धा या ठिकाणी येतात आणि फार भविष्य अशी जत्रा हे भरत असते। आणि दुसऱ्या दिवशी पोळा असतो, पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी या यात्रेला फार मोठं महत्त्व आहे आणि भाविक लोक या ठिकाणी दर्शनाकरता हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात। असा प्रसिद्धी आहे या देवस्थानची, बालाजी संस्थानची। कशा पद्धतीने? माझा जन्म 1954 आहे, त्याच्या अगोदरपासून या परंपरा आहे या देवस्थानची। हां, काठी म्हणजे याचा फार उंच अशी पताका आहे, बांबूच्या याच्यामध्ये आटवलेली झेंडा म्हणून। आणि हे बालाजी देवस्थान आहे आणि त्याच्यासमोर ती काठी राहते आणि या काठीला एकच मनुष्य जो असा आहे की उचलून बऱ्याच 1 किलोमीटरपर्यंत घेऊन जातो आणि त्या ठिकाणी मग याचं संध्याकाळच्या वेळेस विसर्जन होते आणि लगेच ही जी मूर्ती आहे त्या ठिकाणी देवस्थानमध्ये आणण्यात येते, अशी प्रथा आहे। पोळा सणाच्या एक दिवस आधी बैलांचा शृंगार खरेदी करण्याकरता परिसरातील शेतकरी बांधव आठवडी बाजारात येतात। या आठवडी बाजारामध्ये बैलांच्या सजावटीकरता लागणाऱ्या साहित्याची दुकानं थाटण्यात आली आहे। मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिकांनी येथे एकच गर्दी केली आहे। येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। कोल्हापूर अंतर्गत उद्याच्या पोळाच्या सणानिमित्त आज मोठ्या प्रमाणात काठीची यात्रा भरलेली आहे। त्या संबंधाने पोलिसांचा आणि सैनिकांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि लोकांना असं आवाहन करण्यात येत आहे की कायदे